AND गेट OR गेट तीन गेट लागतात डबल चेक करून घ्यायचं तीन इनपुटला फुल ऍड्रेस साठी तीन इनपुट लागतात त्याच्या अगोदर सगळे ग्राउंड आणि VCC करून घ्यायचं 7 ला ग्राउंड 20 ला VCC सेम AND साठी पण 7 ला ग्राउंड 20 ला VCC OR साठी पण 7 ला ग्राउंड 20 ला VCC हे ग्राउंड VCC करून झालं या डायग्राम मध्ये तीन इनपुट्स आहेत पहिले दोन इनपुट XOR च्या पहिल्या याला द्यायचं त्याचा आउटपुट XOR च्या सेकंड याला द्यायचं आणि तिसऱ्याचे इनपुट सम साठी नंतर ना कॅरी साठी तीन AND गेट वापरायचे आणि दोन XOR गेट वापरायचे आता इनपुट द्यायचे पहिला A 1 ला दिला B 2 ला दिला आज पहिल्याचा इनपुट सॉरी पहिल्याचा आउटपुट सेकंडचे इनपुट ला दिला C सेकंडचे इनपुट ला दिला आणि हे जे आउटपुट सम बाहेर दिला हे आपलं सम झाला आता कॅरी साठी AND गेट वापरायचा पहिला BC आहे B इनपुटला दिला C इनपुटला दिला आणि याचा आउटपुट फर्स्ट OR गेटला द्यायचा आहे म्हणजे इकडचा 3 इकडचा OR चा फर्स्ट इनपुट सेकंड AC म्हणजे इथं हा A सेकंड चा फर्स्ट इनपुट C सेकंड चा सेकंड इनपुट आणि हे जे आउटपुट ऑर चा फर्स्ट इनपुट चा सेकंड इनपुट सेकंड ऑर फर्स्ट ऑर चा सेकंड इनपुट मग नंतर ऑर चाच आपल्याला इनपुट दुसरा म्हणजे ऑर चा आउटपुट सेकंड ऑर चा फर्स्ट इनपुटला द्यायचा आहे ह्याच्यासारखा इकडं आर चा फर्स्ट आउटपुट सेकंड चारला एक इनपुट द्यायचं त्यानंतर ना ए बी आता ह्याला द्यायचं आता इकडं A 19 दिला B 18 ला दिला ह्याचा आउटपुट 17 5 ला दिला ऑरच्या सेकंड इनपुटला आणि ऑरचा सेकंड ह्याचा आउटपुट इथं कॅरीसाठी बाहेर दिला सर्किट तयार ऑन आता ट्रूथ टेबल आहे आता 000 साठी 000 साठी 00 तिथेच राहत होता 001 साठी 10 010 साठी 10 011 साठी 01 100 साठी 10 101 साठी 01 110 साठी 01 111 साठी 11 फुल ॲडर समाप्त